आज आपण सपाट आकृत्या आणि घनाकृतींबद्दल शिकूया भूमितीमधील विविध आकारांबद्दल शिकताना आपण चौरस आयत अशा आकारांबद्दल शिकलो हे सर्व आकार सपाट अर्थात फ्लॅट आहेत म्हणजेच ते एकाच प्रतलामधले आहेत म्हणूनच ह्या आकारांना आपण सपाट आकार म्हणतो कुठल्याही सपाट आकारांना लांबी आणि रुंदी अशी दोन मिती असतात म्हणूनच त्यांना आपण द्विमितीय आकार म्हणजेच टू डायमेन्शनल शेप्स असे म्हणतो याला संक्षेपमध्ये टू सुद्धा म्हणतात आपण भूमितीमध्ये अशा आकारांना त्यांच्या लांबी आणि रुंदीने मोजू शकतो हे आकार देखील द्विमितीय म्हणजेच टू डी आहेत का विचार करा चला आता आम्ही सांगतो आपण या आकाराची लांबी आणि रुंदी तर शोधू शकत नाही परंतु यांना आपण एका मोठ्या आयतामध्ये अशा प्रकारे ठेवू शकतो की हा पूर्ण आकार आयताच्या आत असेल कारण आयत द्विमितीय आहे म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की हा सुद्धा द्विमितीय आकार आहे अशा प्रकारे हे आवश्यक नाही आहे की द्विमितीय आकार रेषाखंडाने बनलेली बंदिस्त आकृती म्हणजेच बहुभुजाकृती म्हणजेच पॉलिगॉन आहे हा कुठलाही आकार असू शकतो जो एकच प्रतलामध्ये आहे आपण असे म्हणू शकतो की चौरस म्हणजेच स्क्वेअर त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल वर्तुळ म्हणजेच सर्कल पंचकोन म्हणजेच पेंटेगॉन इत्यादी सुद्धा द्विमितीय आकार आहेत आता हा आकार बघा हा एक घन म्हणजेच क्यूब आहे हा एक द्विमितीय आकार आहे का विचार करा आपण हे बघू शकतो की यामध्ये लांबी रुंदी आणि उंची अशा तीन मिती आहेत तीन मापे अथवा त्रिमितीय आकार म्हणजेच थ्री डायमेन्शन्स असल्यामुळे हे आकार एकाच प्रतलामध्ये नाहीत तर वेगवेगळ्या प्रतलामध्ये आहेत असे आकार ज्यामध्ये तीन मिती म्हणजेच लांबी रुंदी आणि उंची असते अशांना घनाकृती म्हणजेच सॉलिड शेप्स अथवा त्रिमितीय आकार म्हणजेच थ्री डायमेन्शनल शेप्स म्हणतात ह्याला सारांशमध्ये थ्री डी आकार सुद्धा म्हणतात आपण मागच्या वर्गात अशाच काही त्रिमितीय आकारांबद्दल शिकलो तुम्हाला आठवत आहे का व्हिडिओ थांबवून आठवा उदाहरणार्थ काही आकार अशा प्रकारे आहेत हा एक घन म्हणजे क्यूब आहे फासा रुबी क्यूब, आईस क्यूब ह्या सगळ्यांचा आकार एखाद्या घनासारखा असतो हा एक इष्टिका चिती म्हणजेच क्युबॉइल्ड आहे काडेपेटी मिठाईचा डब्बा पुस्तक अशा वस्तू इष्टिका चिती सारख्या असतात ही एक सूची आहे आपण चित्रामध्ये इजिप्शियन पिरामिड बघितलेच असतील ही एक चिती प्रिझम आहे आपण काचेची अशा प्रकारे वस्तू बघितली असेल ज्यावर सूर्याची किरणे पडली की वेगवेगळे रंग दिसतात ही एक चिती आहे हा एक गोल म्हणजे स्पियर आहे लाडू चेंडू फुटबॉल इत्यादी अशा वस्तू गोल आकाराच्या आहेत हा एक वृत्ताचिती म्हणजेच सिलेंडर आहे आपण या आकाराला पेन बाटली सेल अशा आकारामध्ये बघितले असेल हा एक शंकू म्हणजेच कोण आहे आपण खूप वेळा आईस्क्रीम शंकूच्या आकारामध्ये खाल्ले असेल वाढदिवसाला आपण शंकूच्या आकाराची टोपी घातली असेल आपण आणखी अशा वस्तू आठवू शकता का ज्यामध्ये आपण हा आकार बघितला आहे आपण आणखी काही वस्तूंची नावे नक्की शोधा आता ह्या आकारांकडे बघा हे त्रिमितीय आकार आहेत का विचार करा चला आम्ही सांगतो इथे आपण बघू शकतो की ह्या सगळ्या वस्तू एकापेक्षा अधिक प्रतलामध्ये आहेत म्हणूनच आपण म्हणू शकतो की ह्या सगळ्या वस्तू त्रिमितीय आकार आहेत तुमच्या आजूबाजूला बघून कुठल्या वस्तू त्रिमितीय आकाराच्या आहेत ते शोधा आज आपण सपाट आकृत्या आणि घनाकृतींविषयी शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावरील उदाहरणे बघूयात